ब्राझील मधील व्यवसायाने ब्राझील मधील शेती। विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो। भात व मका ही प्रमुख अन्नधान्य पिके घेतली जातात। मक्याचे पीक प्रामुख्याने मध्य भागामध्ये घेतले जाते। कॉफी, सोयाबीन, काकाओ, रबर, ऊस या नगदी पिकांचे उत्पादन प्रामुख्याने जिरा साओ पावलो या राज्यामध्ये घेतले जाते। शिवाय केळी, अननस, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन देखील घेतले जाते। गवताळ प्रदेशात शेळ्या मेंढ्या पाळल्या जातात, त्यामुळे मांस व दूध उत्पादन हे व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालतात। विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलमधील दुसरा महत्वाचा व्यवसाय आहे तो म्हणजे खाणकाम। ब्राझीलच्या पूर्व भागात लोखनिज, मॅग्नीज, निखेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीने संपन्न आहे, कारण या सुप्त साठ्यांची आज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकामुळे देशातील अंतर्गत भागात खाणकाम व्यवसायाचा विकास यावर मर्यादा आल्या आहेत। ब्राझीलमधील पुढील महत्वाचा व्यवसाय आहे तो म्हणजे मासेमारी। विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील देशाला सुमारे 7400 किलोमीटरचा सागर किनारा लाभलेला आहे। ते उष्ण प्रवाह व थंड प्रवाह यांचा संगम तसेच भूखंड मंच यामुळे दक्षिण अटलांटिक महासागरालगत उत्कृष्ट मासेमारी क्षेत्र लाभलेले आहे। मासेमारी व्यवसाय येथे परंपरेने चालत आला आहे। वैयक्तिक तसेच लहान समूहात पारंपरिक तंत्र उपकरणाचा वापर करून हा व्यवसाय केला जातो। त्यातून आता आपण भारतातील शेतीचा अभ्यास करूया। भारतात ब्राझीलच्या तुलनेने स्थूलांतरदेशीय उत्पादनात शेतीचे योगदान अधिक आहे। शेती व्यवसायामध्ये मनुष्यबळ जास्त आहे। भारतात सुमारे 60% भूभाग लागवडीखाली आहे आणि सुपीक मृदा, अनुकूल हवामान यामुळे शेती व्यवसाय जास्त आहे। प्रमुख पिकांचा विचार करता भारतामध्ये गहू, कापूस, ज्वारी, चहा, तांदूळ व ऊस यासारखी प्रमुख पिके घेतली जातात। याशिवाय फळे, मसाल्यांचे पदार्थ व भाजीपाला मोठ्या प्रमाणामध्ये पिकविला जातो।